आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सिंधुताई सकपणांचा एक विचार होता, ज्यांनी आपल्याला मदत केली यांची एक यादी बनवा आणि आपण ज्यांना मदत केली यांची एक यादी बनवा. जर आपण ज्यांना मदत केली ही यादी ज्यांनी आपल्याला मदत केली याच्यापेक्षा जर मोठी असेल तर आपण एक आदर्श व्यक्ती आहात. आणि ह्याच विचारावर पाऊल ठेवत काका सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एक आदर्श व्यक्ती राहिलेले आहेत. शिक्षण म्हणजे संस्कार, शिक्षण म्हणजे प्रगती आणि शिक्षण म्हणजे विश्वास, हे नेहमीच काका आम्हाला मूलमंत्र देत असतात. शुभेच्छा देताना मी म्हणेन, जीवन गंगा ही अखंड वाहू दे, जीवन गंगा ही अखंड वाहू दे, आयुष्याची कमान वाढू दे. शुभेच्छा ही प्रेमभराची, आपुलकीची आणि श्रद्धेची, आपुलकीची आणि श्रद्धेची. जाता एवढंच म्हणतो की कित्येकाने शस्त्रे पारजली सदा कोपराईन हल्ला, कित्येकाने शस्त्रे पारजली सदा कोपराईन हल्ला. मामा तुम्ही उचलला सहकार, साऱ्या कबनूरचा इतिहास बदलला, साऱ्या कबनूरचा इतिहास बदलला. कबनूर गावाचं शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम ज्यांचं असेल तर काकांचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकलं पाहिजे, सुसंस्कृतपणा पाहिजे, बहीण भाऊ शिकले पाहिजे, तिकडं लक्ष दिलं पाहिजे. तर मला वाटतं माझ्या वाढदिवसाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत. अभिनंदन ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांचं सर्वांचा आभार मानतो. इन्होने तो अपने नाम कुछ नहीं किया, जो भी था उनके पास गरीबों में बांट दिया. मैंने पूछा उनसे, आप इतना सारा करते हो तो आपको क्या मिलेगा? उस पर उन्होंने मुझे एक जवाब दिया, जाते समय कुछ साथ नहीं ले जाऊंगा, जैसा आया हूँ वैसा ही जाऊंगा. थैंक यू. काका त्यांच्या घरची सर्व मंडळी ही नात्यापलीकडची नाती जपणारी आमची माणसं आमच्या अंतःकरणात
बाणासारखी रुतून बसलेले आहेत. मध्ये एकदा आम्ही आणि मनेजर साहेब दोघेही मंदिरात बसलो होतो, तर मंदिरात बसले असताना एक आजी आल्या आणि त्यांचा नातू आणि दोघांनी येऊन नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर काकाने चौकशी केली, अरे बाळा कोण तू? तर त्या आजी म्हणाल्या, हा माझा नातू आहे आणि काकांच्या शाळेत म्हणाले शिकलेला आहे, तिथं चांगले संस्कार त्या शाळेमध्ये माझ्यावर झाले आहेत आणि ते फक्त काकांनीच केले आहेत म्हणाले काय. आणि मी आज इंजिनियर मोठा झालो आहे आणि मला असं म्हणजे इतकं आत्म भरून आल्यासारखं झालं की एक माणूस काय करू शकतो. आज दिनांक 7 जानेवारी श्री डी ए मणेरे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री सुधाकररावजी मणेरे काका यांचा वाढदिवस आत्ताच संस्थेच्या प्रांगणात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.